विधान परिषद पदवीधर स्नातक चुनाव में जीत हमारी ही होगी, ऐसी जानकारी उम्मीदवार संदीप जोशी इन्होंने पत्रकारों को दी है। पदवीधर स्नातक चुनाव होने जा रहे हैं। पदवीधर के प्रश्नों पर हमेशा चुप्पी साधी जाती है, लेकिन हम हमेशा छात्रों की समस्याओं को लेकर संघर्ष करते हैं और करते रहेंगे। पदवीधर स्नातक चुनाव का बिगुल फूंका गया है। हर वर्ष पदवीधर स्नातक चुनाव में बीजेपी के उम्मीदवारों ने जीत हासिल की है और अब की बार भी मैं भारी मतों से चुनाव की जीत का परचम लहराऊंगा, ऐसी जानकारी संदीप जोशी इन्होंने पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल का जवाब देते हुए कहा। माननीय नितिन जी गडकरी, माननीय देवेंद्र जी, माननीय सुधीर भाऊ, माननीय बावनकुळे जी, या सर्वांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक सुरू आहे। निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। जागोजागी सर्व कार्यकर्ते, सर्व सन्माननीय आमदार, खासदार हे कामाला लागलेले आहे आणि हा गड जो भारतीय जनता पक्षाचा आहे, हा गड हा कायम 100% राहणार आहे। पदवीधरांच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष नेहमीच बोलतो आहे। यापूर्वीचे आमदार माननीय अनिलजी सोले यांचे देखील अनेक प्रश्न देखील होते, ते देखील अनेक प्रश्न त्यांनी देखील विचारलेले आहेत आणि मी देखील गरज पडल्यास संघर्षाच्या भूमिकेत तयार आहे। बिलकुल नाही, भारतीय जनता पार्टीने भरपूर मतदान रजिस्टर केलेलं आहे, त्याच्यामुळे यात कुठल्याही प्रकारची गडबड नाही। ज्या प्रश्नावर राजकीय पक्ष बोलत आहे पण तुम्ही त्या बैठकीत श्रोते म्हणून जात नाही म्हणून तुम्हाला माहीत नाही। पदवीधरांच्या प्रश्नावर विविध विषयांवर भाष्य हे प्रत्येक बैठकीत श्री संदीप जोशी किंवा त्यांच्या वतीने आम्ही करतो आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्या बैठकीत निश्चित केलं पाहिजे। हां, हे खरं आहे, काही पदवीधर उमेदवार हे पदवीधरांच्या प्रश्नाच्या ऐवजी जातीवर आधारित मतं मागताय आणि आमच्या निवडणुकीला लोकशाहीला सर्वात मोठा धोका हा आहे। घ्यावी लागेल पहिली गोष्ट, 1980 पासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस दोन टर्म, 1989 पासून 2014 पर्यंत नितीन गडकरीजी आणि श्री अनिल सोगेजी हे 1980 पासून भारतीय जनता पार्टीच्या निर्मितीनंतरचे उमेदवार या पदवीधर मतदारसंघांनी निवडून दिले आहे। आता प्रश्न आहे घाम गाळण्याचा। घाम तर प्रत्येक निवडणुकीत आपण केलाच पाहिजे, मतदारांपर्यंत पोचलंच पाहिजे। आपल्यामध्ये हा अहंकार असेल की आमच्या मागे पदवीधर मतदार आहे म्हणून आम्ही पदवीधर मतदारांच्या घरापर्यंत जाणार नाही, हीच वृत्ती आज काँग्रेसला या देशातल्या 20 राज्यातून समाप्त केलं। साधं विरोधी पक्ष नेता होण्यासाठी 10% जागा या त्यांना जिंकता आल्या नाही, तर मला वाटतं की ही जी मस्ती आहे, हा अहंकार आहे, हा आनंदाची बाब आहे की तुमच्या प्रश्नातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आलेला नाही, हा आनंदाची बाब। विधान परिषद पदवीधर स्नातक के चुनाव में किसी भी पार्टी का उम्मीदवार जीते, लेकिन उन्हें पदवीधरों के लिए अच्छा काम करना होगा, यही समय की मांग है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, NBC News नागपुर।